नमस्कार, मी स्वरूपानंद भोसले आपल्या यस वी कॅन या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण बुद्धिबळाचा पार्ट 4 शिकणार आहोत। चला तर मग उशीर न करता सुरू करूयात। आज आपण बुद्धिबळातल्या शक्तिशाली 20 विषयी माहिती घेणार आहोत। तो आहे रूक। रूक म्हणजेच हत्ती। आता आपण रूक कसा चालतो याविषयी माहिती घेऊयात। समजा आपला रूक येते आहे, तर तो किती घरांपर्यंत जाऊ शकतो पाहूयात। 1, 2, 3, 4, 5, 6, 7 खुबा 7 व आडवीकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे तो कोपऱ्यात असला तर तो एकूण 14 घरांवर हल्ला करू शकतो। आता समजा हाच रूख मध्ये आहे, तर तो खुबा कसा चालतो पाहूया। 1, 2, 3, 4 घर मागे, 5, 6, 7 हे 7 आणि हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे रूप मधीही असला तरीही तो 14 घरांवर हल्ला करू शकतो आणि तो बेरजेच्या आकारात चालतो। रूप केव्हाही तिरके चालत नाही आणि तो खुडी मारूनही जाऊ शकत नाही। बुद्धिबळात फक्त एकच असा पीस आहे, तो म्हणजे नाईट घोडा। तोच फक्त खुडी मारून जाऊ शकतो। समजा हा आपला रूप आहे व हाही आपलाच पॉन आहे, तर हा रूप इकडे जाऊ शकतो, इकडेही जाऊ शकतो, इकडेही जाऊ शकतो, पण तो इकडे जाऊ शकत नाही कारण की मध्ये आडवा येतो, तो म्हणजे आपला पॉन म्हणजे एखादा पीस। समजा इथेच शत्रू पक्षातला पीस किंवा पॉन असेल तर हा रूप ह्याला मारू शकतो। पॉन विषयी माहिती घेऊयात। पॉन म्हणजेच प्यादे। केव्हाही पॉन लढाई खेळण्यासाठी पहिल्या रांगेत असतात। केव्हाही आपल्याला महागडचे पीस हलवायचे असल्यास पॉन आपल्याला पुढे न्यावे लागतील। मी मांडून घेतलेला आहे। फक्त नाईट हुडी मारून जाऊ शकतो, हा नाईट इथेही जाऊ शकतो व इथेही, हाही या दोन घरात जाऊ शकतो, पण बाकीचे हे पीस आहेत ना, हे पीस ह्या पॉनला ओलांडून जाऊ शकत नाही। त्यासाठी आपल्याला पहिला रस्ता मोकळा करावा लागतो। त्यासाठी पॉनची खेळी महत्त्वाची असते। नाही हुडी मारून जाऊ शकतो म्हणून तुम्ही कोणताही पीस याच्यावर ठेवून हुडी मारू शकत नाही, हा एक गमतीचा भाग झाला। पण केव्हाही एकच घर पुढे जाऊ शकतो। विरोधी पक्षाने खेळ खेळली, आपण एक खेळली, असे आपण करू शकतो, पण जेव्हा पॉन पहिल्या रांगेत असतो लढण्यासाठी म्हणजे तो हल्लेला नसतो, तेव्हा तो एक घरही जाऊ शकतो व दोनही घर जाऊ शकतो। उदाहरणार्थ आपला पॉन इथे आहे तर तो इथेही जाऊ शकतो व आपली मर्जी
असेल तर तो इथे जाऊ शकतो. तो आपल्या प्रवासात फक्त एकदाच म्हणजे पहिल्यांदाच दोन घर जाऊ शकतो. समजा आपण दोन घर खेळली आणि शत्रू पक्षातल्यान एक पीस उचलला व ठेवला, मग आपण इथून दोन घर जाऊ शकत नाही, फक्त एकच घर. आणि समजा आपला पॉन कुठेही असू द्या, इथेही असू द्या, तो इथूनही दोन घर जाऊ शकत नाही, फक्त एकच घर जाऊ शकतो. केव्हाही पॉन सरळ रेषेतच चालतो व तो केव्हाही मागे येत नाही. नियम अजून एकदा नीट ऐका, पॉन चालताना सरळच चालू शकतो आणि तो एकच घर चालू शकतो, फक्त पहिल्या रांगेत असताना तो दोन घर चालू शकतो. पण आपण एक घर पळवायचा का दोन घर पळवायचं ही तुमची मर्जी असते. बुद्धिबळाच्या खेळात पहिल्यांदा पॉनला एकदाच संधी असती की त्यांना एक घर चालायचं की दोन घर चालायची. एका पॉनला एकदाच संधी असते. पॉन जरी उभा चालत असला, सरळ चालत असला, तरी त्याची मारा करण्याची जी क्षमता आहे, नियम आहे, तो तिरका आहे. म्हणजेच आपल्याकडे एक म्हण आहे, खेकड्याची चाल. खेकडा बघतो एकीकडे व चालतो दुसरीकडे. समजा आपला पॉन इथे आहे आणि आपल्याला पॉन हलवायचा असेल तर आपल्याकडे तीन मार्ग आहेत. पहिला मार्ग आपण सरळ जाऊ शकतो किंवा आपण ह्या पीसला म्हणजेच नाईटला मारू शकतो, म्हणजेच हा नाईट आउट होतो व त्याला बाहेर ठेवावे लागते. किंवा आपण ह्या बिशपला मारू शकतो आणि हाही बिशप आउट होऊ शकतो. अगर तुम्हें को ये वीडियो अच्छी लगी हो तो इस वीडियो को लाइक